व्हायरस बाल्टीमोरच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या रम्य आवारात स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटची इमारत आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हबल स्पेस टेलिस्कोपच्या निमित्ताने ही संस्था अस्तित्वात आली आता तिने पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली आणि तिच्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा तिसऱ्या पिढीच्या अंतराळ दुर्बिणीला एच एस टी थ्रीला मिळत होता सोळाशे नऊमध्ये इटलीतल्या गॅलेलिओने दुर्बीण वापरून खगोलशास्त्रात क्रांती घडवून आणली होती आद्य हबल दुर्बिणीचा प्रकल्प आखताना शास्त्रज्ञांनी म्हटले होते की या अंतराळ दुर्बिणीद्वारे तेवढीच महत्वाची क्रांती घडून येईल आज त्या वाक्याची आठवण झाली की जुलिओ रांझाच्या चेहऱ्यावरून स्मिताची लकेर उमटून जाई कारण त्या हबल दुर्बिणीच्या तुलनेत तुलने गॅलिलिओची दुर्बीण जितकी सामान्य वाटे तितकीच ती हबल दुर्बीण आजच्या एच एस टी थ्रीच्या तुलनेत वाटत होती तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने पुढे गेले होते अजूनही जात होते रांझा इन्स्टिट्यूटमधल्या आपल्या खोलीत कम्प्युटर टर्मिनल पुढे बसून एच एस टी थ्रीमधला डेटा निहाळत होता हा डेटा रिअल टाईममध्ये वेध चालू असताना त्याच्याकडे येत होता रांझाचे वेध गुरुग्रहाच्या आसमंतात चालू होते त्यावेळीही दुपारचे तीन वाजले होते ग्रहांचे ताऱ्यांचे वेद फक्त रात्रीच घेता येतात हे वाक्य अंतराळ दुर्बिणींनी केव्हाच इतिहास जमा केले होते अंतराळात पृथ्वीच्या वायुमंडळावर गेले की आकाश किती काळेकुट्ट असते अगदी सूर्य एका बाजूला तळपत असला तरी कारण सूर्याची किरणे आकाशात पसरवणारे धुलीकण तेथे नसतात खगोलशास्त्रज्ञाला ही पर्वणीच रांझाच्या टर्मिनलवर चित्रे आणि आकडेवारी दोन्ही येऊ शकत पण त्यामागचे तंत्रज्ञान वेगळे होते विसाव्या शतकात प्रगती शिखरावर पोहोचलेल्या इलेक्ट्रॉनिक्सचे नव्हते त्याची जागा आता फोटॉनिक्सने घेतली होती जी माहिती पूर्वी इलेक्ट्रॉनद्वारे साठवण्यात येईल ती आता अधिक सुलभपणे फोटॉनद्वारा गोळा केली जात होती फोटॉन प्रकाशाचे मूलकण अशा तऱ्हेने राबवण्यात शास्त्रज्ञांनी अखेर यश मिळवले होते एकाएकी टर्मिनलमधून बीप बीप असा अलार्म सिग्नल उमटला भरगच्च जेऊन किंचित झोपेच्या गुंगीत असलेला रांझा एकदम खडबडून जागा झाला हा अलाम त्याने तयार केलेल्या कम्प्युटर प्रोग्राममुळेच वाजत होता व त्याचे कारण होते पडद्यावरच्या आकाशचित्रात एक नवी अनोळखी वस्तू उमटली होती एक काळ असा होता की सराईत खगोलशास्त्रज्ञ अशी वस्तू आपल्या निरीक्षणाने शोधून काढी पुसटचा पुंचका म्हणजे एक धूमकेतू आहे असे निदान वर्षानुवर्षे निरीक्षण करणाऱ्या हौशी खगोलशास्त्रज्ञांनी बिनचूक केले होते पण मानवी क्षमतेला मर्यादा असते जी यंत्रे केव्हाच ओलांडू शकतात ज्या वस्तूंची बिंबे मानवी डोळे टिपू शकत नाही त्यांचे अस्तित्व यंत्रे सांगू शकतात अर्थात यंत्रांनाही मर्यादा असते त्या मर्यादेपर्यंत आकाशात काय काय दिसते त्याची सविस्तर नोंद करून जर त्यात भर पडली तर ती सहजगत्या कळावी ही रांझाची योजना होती सच डी डी रांझाने दिलेल्या सूचनेबरहुकूम कम्प्युटरने ती अनोळखी वस्तू नेमकी कुठे आहे ते शोधायला सुरुवात केली काही क्षणातच टर्मिनलच्या पडद्यावर एक चौकट उमटली रांझाने बटन एम दाबताच ती मोठी होत सबंध पडद्या एवढी झाली आणि पुन्हा त्यात छोटी चौकट उमटली ती पुन्हा एम दाबून मोठी केल्यावर रांझा उत्सुकतेने पडद्याकडे पाहू लागला खाली वर आणि डावे उजवे असे एकमेकांकडे टोके असलेले चार बाण पडद्यावर फ्लॅश होऊ लागले त्या टोकांमध्ये ती अनोळखी वस्तू होती असूनसुद्धा दिसत नव्हती कारण ती इतकी मंद होती की तिचे चित्र साकार करायला रांझाला विशिष्ट यंत्रणेचा आधार घेणे आवश्यक होते त्याने शेजारच्या एका उपकरणाचा आधार घेतला त्यावरची काही बटणे दाबताच समोरच्या पडद्यावर एक रंगीत चित्र उमटले त्या चित्राला फोटो म्हणणे योग्य झाले नसते फोटो इतके ते स्पष्ट नव्हते शिवाय त्यातील रंग वास्तविक नसून नकाशातील रंगांप्रमाणे होते आणखी काही बटणे दाबताच पडद्यावर काही आकडे आले गुरुच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या उपग्रहांच्या दरम्यान ही वस्तू होती लहानसा अद्याप न सापडलेला हा आणखी एक उपग्रह तर नसेल का ॲस्टरॉइड बेल्टमधला एखादा न्यूनग्रह असेल तिसरी शक्यता होती धूमकेतूची काही धूमकेतू तु सूर्याकडे येताना गुरूच्या गुरुत्वाकर्षणात सापडतात आणि त्यात त्यांची कक्षा बदलते हा तिसरा पर्याय रांझाला जास्त संभाव्य वाटला त्याने धूमकेतूंची सूची पडद्यावर आणली त्यातील कुठलाही धूमकेतू येथे असणार नाही याची त्याने खात्री करून घेतली म्हणजे आपण एक नवा धूमकेतू शोधला रांझा धूमकेतू कॉमेट जुलिओ पण हे सर्व पडताळून पाहायला पाहिजे त्याने दुर्बिणीला आपल्या कम्प्युटरमधून संदेश पाठवला मॉनिटर डी म्हणजे आता या नवख्या वस्तूची कक्षा तपासली जाईल पुढल्या चोवीस तासात ती कुठे जाते त्यावरून या तीनपैकी एक पर्याय कळेल गुरुचा नवा उपग्रह काय नाव द्यावे आला ज्युलियस ॲस्टेरॉइड रांझा कॉमेट ज्युलिओ पुढल्या चोवीस तासात निकाल हाती येईल रांझाला वाटले कुठलाही पर्याय आपल्या दृष्टीने अद्भुत आणि महत्त्वाचा ठरेल पण त्याला कुठे कल्पना होती की वास्तवातला चौथा पर्याय त्याहूनही अधिक अद्भुत आणि खळबळजनक ठरेल मग मम्मी या जुलिओ रांझा संगणकाच्या पडद्यावरील वर्णन पुन्हा पुन्हा वाचून उद्गारला प्रथम त्याला अर्थबोधच होईना ते वर्णन असे होते निरीक्षणाखालील वस्तू गुरूच्या आकर्षणापलीकडे आली आहे तिची कक्षा गुरुच्या आकर्षणाने ठरवली जात नाही आता ती कुठल्या बळावर कोठे चालली आहे हे आणखी चोवीस तासांनी कळेल मॉनिटरिंग चालू आहे गुरुच्या इतक्या जवळ येऊनही त्याचे गुरुत्वाकर्षण न जुमानता जाणे कसे शक्य होईल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच पर्यायात ते बसत नव्हते मग याचा अर्थ काय एकच ती वस्तू स्वयंचलित स्वयंप्रेरित आहे एक अंतराळयान आहे चोवीस तासांनी त्याची खात्री पटली मामला अपेक्षेपेक्षा गंभीर होता कारण त्याला आधी एक शंका आली होती आपली दुर्बीण एच एस टी थ्री किती जरी उत्तम असली तरी एक अंतराळयान इतक्या लांबून ती कसे पाहू शकेल त्यासाठी ते यान मोठे पाहिजे खूपच मोठे काही किलोमीटर लांब ते कसे शक्य आहे पण आता पर्याय नव्हता चोवीस तासात त्या वस्तूने आपली जागा तर बदललीच होती पण तिचा आकारही बदलला होता याचा अर्थ ते एकुलते यान नसून यानांचा ताफा होता सैन्यच होते आणि ते आता मंगळाकडे निघाले होते मंगळ आणि त्यापुढे पृथ्वी ज्युलिओ रांझाने ओळखले की आता गोष्ट त्याच्यापर्यंत मर्यादित राहू शकत नव्हती त्याने इंटरकॉमचे बटन दाबले मला संचालकांशी बोलायचं आहे अत्यंत तातडीने संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद अत्यंत गुप्त मंत्रणेत गुंतली होती रांझाने संचालकांना फोन लावण्यापासून परिषद भरेपर्यंत फक्त पाच तासांचा अवधी उलटला हु होता विसाव्या शतकात ही परिषद न्यूयॉर्कच्या यू एन इमारतीत भरली असती आता ती एकाच वेळी वीस देशात भरत असे प्रत्येक देशाचा प्रतिनिधी आपापल्या देशातून भाग घेत असे त्याच्यासमोर भिंतभर मोठ्या टीव्ही स्क्रीनवर बाकीच्या प्रतिनिधींची चित्रे मोंटाज स्वरूपात उमटत असत त्यामुळे एकाच ठिकाणी सभा चालते असा भास होई आता सुरक्षा परिषदेत स्थायी आणि इतर असा सदस्यातला भेदभाव नव्हता प्रत्येक महाद्वीपातून कमीत कमी तीन सदस्य असत एकंदर संख्या वीस राजकारणापेक्षा अर्थव्यवस्थेच्या प्रेरणेने लहान देश एकत्र येऊन फेडरेशन बनवून आपले प्रतिनिधी निवडत साऊथ एशियन फेडरेशनतर्फे निवडलेले भारताचे अमरजित सिंह सध्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांनी सभेच्या सुरुवातीला प्रास्ताविक भाषण केले मित्र हो आज पृथ्वीपुढे येऊ घातलेल्या संभाव्य धोक्यावर आपण विचार करणार आहोत पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे काही तासांपूर्वी ज्युलिओ रांझा या शास्त्रज्ञाने एच एस टी थ्रीमधून दिसलेल्या परकीय अंतराळ यानांच्या सेनेची माहिती दिली तेव्हापासून रेडिओ दुर्बिणींद्वारे संपर्क साधायचा प्रयत्न चालू आहे इथून आणि चंद्रावरून दुर्बिणी एकत्र काम करून मोठ्या बेसलाईनचा फायदा घेऊन त्या सेनेची माहिती मिळवू पाहत आहोत केव्हाही मला त्यांचे बुलेटिन अपेक्षित आहे पण आपले विचारमंथन त्यासाठी थांबवायची गरज नाही प्रश्न हा आहे की या घटनेला आपण कसे तोंड द्यायचे प्रघाताप्रमाणे चर्चा करणाऱ्यांनी आपल्या टेबलावरचे बटन दाबायचे जो प्रथम दाबेल त्याचा माईक काम करे अध्यक्ष मात्र केव्हाही चर्चेत शिरू शकत आज प्रथम बोलण्याचा मान रशियाच्या स्टारोबिन्स्कींनी पटकावला त्यांनी विचारले हे लोक आपल्याकडेच येत आहेत का आणि येणार असले तर ते मित्रत्वाने का शत्रुत्वाने या प्रश्नांची उत्तरे आपण शक्यतो लवकर मिळवली पाहिजेत त्या दृष्टीने काय पावले उचलली जात आहेत मित्रत्वाने येत असले तर प्रश्न नाही पण जोपर्यंत खात्री नाही तोपर्यंत संरक्षणाचे सर्व उपाय अंमलात आणले पाहिजेत मध्यपूर्वेचे अबुल हसन म्हणाले माझ्या माहितीनुसार आपल्या बहुराष्ट्रीय सेनेची अंतराळ पथके पृथ्वीपासून दोनशे मैलांवर यानांच्या संभाव्य दिशेकडे लक्ष ठेवून उभी आहेत अध्यक्ष म्हणाले इतक्यात त्यांचा फोन वाजला फोनवरचा संदेश ऐकून त्यांची चर्या गंभीर झाली ते पुढे म्हणाले प्रोफेसर स्टारोबिन्स्की यांच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले मंगळाकडे जायची दिशा बदलून ती सेना आता पृथ्वीकडेच येत आहे त्यांचा वेग मात्र अफाट आहे पुढल्या तीन तासात ते पृथ्वीपर्यंत येऊन थडकतील जर त्यांचा वेग तोच राहिला तर संरक्षण पथकांकडे कसली शस्त्रास्त्रे आहेत युरोपच्या बॅरन फॉन फ्रिजहॉफनी विचारले हा प्रसंग पहिल्यांदाच येतोय अध्यक्ष म्हणाले पण याचे ड्रिल पूर्वी झाले होते त्याप्रमाणे लांब पल्ल्याची म्हणजे दहा हजार किलोमीटरपर्यंत जाणारी मेगाटन शक्तीची अण्वस्त्रे त्यात सज्ज आहेत आपण आशा करूया की ती गंजली नसतील अमेरिकेचे यात कॅनडा आणि संयुक्त राष्ट्र मोडत असत एल्सवर्थ जॉन म्हणाले त्या उक्तीमागे पार्श्वभूमी होती पृथ्वीवर गेली वीस वर्षे नांदणाऱ्या शांततेची युद्ध म्हणजे काय हे माहीत नसलेली तरुण पिढी आता अस्तित्वात होती चर्चा पुढे चालू राहिली अखेर चोवीस तासांनी पुन्हा भेटायचा निर्णय घेऊन अध्यक्षांनी समारोप केला परंतु अशा चर्चेची वेळच आली नाही कारण अवघ्या वीस तासातच यानांचा ताफा दिसू लागला तो पृथ्वीपासून वीस हजार किलोमीटरवर येऊन स्थिर झाला पृथ्वीच्या संरक्षक यानांच्या आवाक्याबाहेर त्या यानांचा एक मोठा त्रिकोण तयार झाला ज्याच्या मध्यभागी असलेले यान विशेष भारदस्त होते हे सर्व दृश्य पृथ्वीच्या यानांच्या प्रमुख यानातल्या टीव्ही स्क्रीनवर उमटले कमांडर ॲलन ब्रॉडबँड सर्वजण त्यांना ए बी म्हणत तटस्थपणे ते पाहत होते इतक्यात त्यांच्या इंटरकॉमने एक घंटानाद केला त्यांनी एक बटन दाबले ए बी मी जॉनी वायरलेस रूममधून बोलतोय त्या तणावाच्या क्षणीसुद्धा ॲलनच्या मनात एक विचार उगीच चमकून गेला इतकी प्रगती झाली दळणवळणात तरी तो आद्य शब्द वायरलेस वापरातून जात नाही बोल तो म्हणाला एकवीस सेंटीमीटरवर बरेच काही संदेश येत आहेत संदेशच आहेत नॉईज नाही पण अर्थ लागत नाही कसा लागेल ते काय तुझ्या कॉलनीत बोलत नाहीत ॲलन हसला तू ते रेकॉर्ड करत असशीलच आपल्या त्या हुशार छोट्याला बोलावं अर्थ लावायला पाहूया काय डोके चालवतोय ते राईट एबी बंद करतो जॉनीचा आवाज बंद झाला त्याला नेहमी कौतुक वाटे कितीही जोखीम असली तरी एबीची विनोदबुद्धी शाबूत असते त्याने हुशार छोट्याला पाचारण केले हुशार छोटा द क्लेवर लिटल वन म्हणजे शिवराम कृष्णन हा नावाप्रमाणे हुशार आणि उंचीने जेमतेम पाच फूट होता संगणकांबद्दल त्याची जोडी करणारा कोणी नव्हता त्याचे डोके म्हणजे मानवी मेंदू नसून एक अतिविशाल संगणक आहे असेच लोक म्हणत शिवा तुझ्या लायक काम आहे पाहूया कसे करून दाखवत असते जॉनी त्या काळ्या वामनाकृतीला म्हणाला तो स्वतः साडेसहा फूट उंच होता काय तुझ्या संगणकातला किडा काढायला बोलवतोस मला किंचित उपहासाने शिवा उतरला नाही हे खरे आव्हान आहे हे पहा परकीयांचे धडाधड येणारे संदेश आता यांचा अर्थ लाव खरंच शिवाचे डोळे लकाकले तो जॉनीच्या काउंटरवर बसला दाखव तरी आणि पुढला तासभर शिवा एक शब्दही बोलला नाही तो आपल्या कामात गुंतला होता मध्येच त्याने जॉनीचा ट्रान्समीटर वापरायला मागितला जॉनीने एवीची परवानगी घेऊन तो त्याला दिला पुढली पंधरा मिनिटे शिवा आपल्या डिस्कवरची माहिती संगणकाकडून ट्रान्समीटरवर आणि तेथून बाहेर पाठवित होता आणि मग तो स्वस्थ बसला काय हारलास जॉनीने विचारले समजेल लवकरच शिवा उत्तरला जवळजवळ अर्धा तास गेला शिवा त्या दरम्यान डोळे मिटून स्वस्थ बसला होता जॉनीने आपले वेगळे काम हाती घेतले होते पण मधूनमधून तो शिवा केव्हा जागा होतो तिकडे हळूच पाहून घेत होता इतक्याच संगणकातून शिट्टी वजा स्वर बाहेर आले शिवा खडबडून जागा झाला समोर पडद्यावर काही अक्षरे उमटली होती इंग्रजीत संदेश होता सुरक्षा परिषद पुन्हा भरली होती पण पूर्वीपेक्षा वेगळ्या वातावरणात भीतीचे दाट सावट होते अध्यक्षांनी परिषद भरवतानाच सांगितले होते की ही सभा पृथ्वीसमोर आलेल्या मोठ्या संकटाला कसे तोंड द्यावे त्यावर चर्चा करण्यासाठी बोलावली होती अध्यक्ष बोलू लागले मित्र हो कधी न अनुभवलेला प्रसंग उपस्थित झालाय पृथ्वीचे तिच्यावरील मानवांचे भविष्य पुढल्या काही दिवसात ठरणार आहे प्रथम मी त्या प्रसंगाची पार्श्वभूमी सांगतो काल पृथ्वीजवळ एक अज्ञात अंतराळयानांचा काफिला आला हे तुम्हाला माहीत आहे आपल्या सुरक्षा सेनेकडे त्यांच्याकडून संदेश येऊ लागले त्यांचा, त्यांचा अर्थ लावायला आपल्याकडील निष्णात तज्ञ आणि कोड ब्रेकर डॉक्टर शिवरामकृष्णन यांना पाचारण केले त्याला सर्वजण शिवा म्हणतात शिवाने प्रथम त्या संदेशांचा अर्थ लावायचा प्रयत्न केला पण त्याला यश येईना कारण प्रेषक संस्कृती आणि आपण यांच्यात समान धागेदोरे नाही जे सामान्यपणे गुप्त संदेश उकलायला उपयोगी पडतात त्यांची आपली भाषा वेगळीच वेगळी तेव्हा शिवाने एक वेगळा उपाय अंमलात आणला त्याने आपली माहिती देणारा अख्खा एन्सायक्लोपीडिया आणि इंग्रजी भाषेची सचित्र डिक्शनरीच संदेश रूपाने पाठवली त्याचा तर्क असा की इतक्या लांबून येणारे लोक आपल्यापेक्षा नक्कीच तंत्रप्रगत व बुद्धिमान असतील तेच आपल्या संदेशाचा अर्थ लावत त्याकरता आवश्यक ती माहिती त्याने पुरवली त्याचा तर्क खरा ठरला त्या लोकांनी ती माहिती आत्मसात करून इंग्रजी भाषेत शुभेच्छा संदेश पाठवला हे घडायला जेमतेम अर्धा तास लागला असेल यावरून आपल्या पाहुण्यांची तर्कशक्ती किती प्रगल्भ आहे ते ओळखावे दुर्दैवाने हा शुभेच्छा संदेश आपल्यासाठी शुभ ठरत नाही तो संदेश आल्यावर कमांडर ॲलन ब्रॉडबँड यांनी त्यांना सुरक्षा सेनेत बी म्हणतात उलट संदेश पाठवून अभ्यागतांची चौकशी केली आपण ज्याला बर्नार्डचा तारा म्हणतो त्याला ते मिराड म्हणतात त्याच्या मांडा ग्रहावरून हा मोठा काफिला आला आहे हा ग्रह आपल्या दुर्बिणीला एच एस टी टूला वीस वर्षांपूर्वी दिसला होता ह्या ग्रहाकडे एक अंतराळयान येथून पाठवावे का ह्याची चर्चा पण पूर्वी झाली होती पण ते आपल्या तंत्रज्ञानाला झेपले तरी परवडणारे नाही अशी खात्री झाल्यावर पुढे काही कार्यवाही झाली नाही पण दरम्यान सध्याच्या एकविसाव्या शतकात आपले एकंदर तंत्रज्ञान बऱ्यापैकी सुधारले व त्यामुळे आपल्या ग्रहातून उद्भवणाऱ्या दळणवळणाच्या माध्यमातून इथे तंत्रप्रगत संस्कृती नांदत आहे अशी कल्पना नव्हे खात्रीच मांडावासियांना झाली आणि ते आपल्या दिशेने आले त्यांचे आपल्यापासूनचे अंतर सहा प्रकाश वर्षे आहे जे त्यांनी पंचवीस वर्षात तोडले हा कालखंड त्यांच्या सरासरी आयुष्याचा अष्टमांश असावा ताऱ्याची ऊर्जा वापरून ते लोक जगतात तीच ऊर्जा वापरून त्यांनी आपला काफिलाही इकडे आणला वाटेत गुरुग्रह त्यांनी ऊर्जेसाठी वापरला ह्यावरून त्यांच्या प्रगतीची पायरी आपल्या किती वरची आहे ते कळते मला वाटते आपण आपल्या एकोणीसाव्या शतकातील पूर्वजांपेक्षा जितक्या पटीने पुढे आहोत तितक्या पटीने ते आपल्या पुढे आहेत आणि दुर्दैवाने हे लोक साम्राज्यवादाच्या भूमिकेतून इकडे आलेत त्यांना जीवशास्त्रावरील काही विशेष प्रयोग करायला जागा हवी होती ती ह्या पृथ्वीच्या रूपाने त्यांना मिळाली आहे आपला आफ्रिका खंड त्यासाठी त्यांनी निवडला आहे तो वर्षभरात खाली करून द्यावा ही त्यांची मागणी आहे बाकीच्या ग्रहभागांना ते हात लावणार नाहीत की जीवहानी करणार नाहीत आपले उत्तर त्यांना सात दिवसात मिळाले पाहिजे अन्यथा अध्यक्ष केव्हा बोलायचे थांबले हे प्रतिनिधींच्या लक्षात याला काही काळ गेला प्रत्येकजण ह्या अनपेक्षित आपत्तीवर चिंता करण्यात गुंतला होता ही स्तब्धता भग्न करून आफ्रिकेचा प्रतिनिधी वामपा म्हणाला म्हणजे दोन शतकांपूर्वी आफ्रिकेत जे घडले ते पुन्हा घडू पाहते फक्त आता गोऱ्यासाहेबाऐवजी बाहेरचे लोक येऊ घातलेत पण हे लोक दिसतात कसे आणि आपले सुरक्षा सैनिक या छोट्याशा काफिल्याला जाळून टाकू शकत नाहीत याची उत्तरे खुद्द दे एबीस देतील अध्यक्ष म्हणाले आणि एबीचे चित्र प्रत्येकाच्या पडद्यावर उमटले ते आपल्या अंतराळ यानातल्या कक्षातून बोलत होते वाम्पासाहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे एबी म्हणाला पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे लोक दिसायला साधारण आपल्यासारखेच आहेत फक्त शरीरयष्टी कृश व डोके मोठे कारण त्यांचा मेंदू अधिक विकसित आहे व त्यांना अंगमेहनतीची सवय नसावी आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आमची संपूर्ण रॉकेट यंत्रणा निकामी केली आहे हे त्यांनी कसे केले याचा अजून उलगडा झालेला नाही पण ह्यामागे त्यांची प्रचंड संगणकशक्ती आणि दळणवळणाची साधने आहेत तेवढे कळते जर आपण त्यांचा अल्टिमेटम जुमानला नाही तर प्रोफेसर स्टारोविन्स्कीनी विचारले केवळ आपल्या संख्याबळावर आपण निर्धास्त राहू शकत नाही त्यांनी आमची रॉकेट यंत्रणा निकामी केली हे वानगी दाखल ते पुष्कळ काही करू शकतात ए बी शांत आवाजात म्हणाला मग काय आपण निमूटपणे त्यांच्या सर्व अटी मान्य करायच्या संतापाने चायनाचे ली झाव उद्गारले आपल्याला सात दिवसांचा अवधी आहे उद्या मांडाकडून तिघा जणांचे पथक इथे येणार आहे जिनिवातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारतीत आपण सर्वांनी त्यांना भेटून वाटाघाटी करायच्यात अध्यक्ष म्हणाले एकतर्फी वाटाघाटी केवळ त्यांच्या मसुद्यावर आपला शिक्कामोर्तब झाओ म्हणाले हे सात दिवस आपल्याला काही मार्ग शोधण्यासाठीही वापरता येतील अध्यक्ष म्हणाले काय एबी तुला काही सुचवायचे आहे अध्यक्ष महाशय आम्ही मानव प्रगतीच्या शिखरावर नाही हे जरी आता आपल्याला कळले तरी माझा मानवी मेंदूवर विश्वास आहे निघेलही काहीतरी तोडगा एबी म्हणाला एक प्रश्न अध्यक्ष महाशय बॅरन फ्रिड्झफ म्हणाले बोला बॅरन आतापर्यंत या घटनेला प्रसिद्धी माध्यमांपासून वाचवले पण ते फार काळ शक्य होणार नाही वाटेल त्या अफवा पसरण्याऐवजी आपण एक अधिकृत वार्तापत्र द्यावे असे मला वाटते बॅरनच्या सूचनेला माझा दुजोर आहे ऑस्ट्रेलियन प्रतिनिधी म्हणाले अध्यक्षांनी कोरडे हास्य केले करू तसे फक्त यावेळी अफवांपेक्षा वस्तुस्थिती अधिक खळबळजनक ठरणार आहे पृथ्वीवर परकीयांचा हल्ला संपूर्ण मानवजात संकटात वेगवेगळ्या वृत्तपत्र माध्यमातून बातम्या पसरायला आणि त्यावर मल्लीनाथी सुरू व्हायला वेळ लागला नाही मांडाकडून आलेले शिष्टमंडळ बातमीदारांच्या गर्दीतून शिताफिने युएनच्या इमारतीत आणण्यामागे एबीने आपले सर्व कसब पणाला लावले प्रत्यक्ष वाटाघाटीत मात्र त्याला स्थान नव्हते जवळजवळ पाच तास चर्चा चालू होती ती संपल्यावर एबीला चर्चा कक्षात बोलावण्यात आले पंधरा मीटर लांब टेबलाच्या एका बाजूला सुरक्षा समितीचे सदस्य तर दुसऱ्या बाजूला तिघे मांडावासी बसले होते एका नजरेतच एबीला कळून चुकले की ह्या खेळीत सर्व हुकुमी एक्के मांडाकडे आहेत एबी बस तिथे एका खुर्चीकडे बोट दाखवीत अमरजित सिंग म्हणाले आमची चर्चा संपली मांडावासियांनी त्यांच्यातर्फे एक तडजोड केली आहे आफ्रिका खंड त्यांना संपूर्ण लगेच नको टप्प्याटप्प्यांनी दोन वर्षात दिले तरी चालेल ही कसली तडजोड एबी स्वतशीच पुटपुटला अध्यक्ष पुढे बोलत होते पुढच्या सात दिवसात नाईल नदीकाठचा भूभाग त्यांना हवा त्यांचा काफिला तिथे वसाहती उभारील आणि आपण आपला शब्द पाळू ह्यासाठी तुझ्या सुरक्षा दलातील दोन लोक त्यांच्याजवळ ओलीस ठेवायचेत ते कोण हे पण त्यांनी सांगितलंय कोण एबीने विचारले त्यांना शिवराम कृष्णन पाहिजे ज्या शीघ्रतेने त्याने संपर्क स्थापला त्या ते शीघ्रतेचे त्यांना कौतुक वाटते आणि दुसरी व्यक्ती कोण शिवासारखा मोहरा धोक्यात टाकायला एबी नाखुश होता पण नाहीलाच होता तू स्वत अध्यक्ष म्हणाले उद्या सकाळी तुम्हाला न्यायला त्यांचे एक यान येईल किती नामुष्कीची गोष्ट आहे शिवा म्हणाला हा एकतर्फी तह त्याला बिलकुल आवडला नव्हता कुठे गेला मानवजातीचा शूरपणा फक्त एकच गोष्ट लक्षात घे शिवा ए बी म्हणाला आपली संपूर्ण प्रतिकारशक्तीच त्यांनी नष्ट केली आहे अशा स्थितीत केवळ हुतात्म्य होण्यापेक्षा हत्यारांशिवाय लढण्याचा मूर्खपणा करण्याऐवजी सरळ शरणागती आणि गुलामगिरी पत्करायची हो ना मुळीच नाही उलट डोके वापरायचे यातून काहीतरी मार्ग निघेलच केबिनमध्ये दोघे जेवता जेवता गप्पा मारत होते स्वातंत्र्यातले हे शेवटचे जेवण मार्ग निघेलच आपल्या सुपीक डोक्यातून उपहासाने शिवा म्हणाला जसे ते लोक शस्त्रास्त्रात आपल्याहून वरचड आहेत तसेच त्यांचे डोकेही आपल्यापेक्षा सुपीक आहे हे, हे विसरू नकोस खरे आहे शिवा पण आपण अगदीच काही बुद्धू नाही आज नाही उद्या काहीतरी सुचेलच ए बी आशावादी होता छे बुआ तू चालव डोके मला परिस्थिती होपलेस वाटते तुला आठवते ती गोष्ट एका प्रख्यात विज्ञानकथा लेखकाची मंगळावरच्या लोकांनी पृथ्वीवर हल्ला केला होता शिवा म्हणाला हो होय अंदुकशी आठवते एच जी वेल्सची गोष्ट पण तेव्हा मंगळवासी हरले ना ते कसे एबी म्हणाला त्यांना पृथ्वीवरच्या जीवाणूंना तोंड देता आले नाही इतल्या हवेत ते पटापट -पत मरून पडले शिवा म्हणाला एबी एकदम विचारमग्न झाला शिवाच्या बोलण्यावरचे त्याचे लक्ष उडाले दोन मिनिटांनी शिवाच्या ते लक्षात आले कसला विचार करतोय सेबी एबीने हात वर करून त्याला गप्प राहायला सांगितले आणि स्वत उठून इकडे तिकडे येरझाऱ्या घालू लागला हळूहळू त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले शक्य आहे निदान प्रयत्न करायला हरकत नाही कोणी सांगावे हे पहा ए बी तुझी काय ब्राईट आयडिया ती मला कळली पण तिचा काहीही एक उपयोग नाही शिवा म्हणाला कसली आयडिया एबीने विचारले अजून त्याचे अर्धे लक्ष स्वतःच्या विचारात होते तुला जर वाटले की हे मांडावासी पृथ्वीच्या हवेत पटावर मरून पडतील तर तो तुझा भ्रम आहे लक्षात ठेव हो, ते तिघे जिनिवात आले आणि सुखरूप राहिले शिवा म्हणाला एबी एकदम हसला जोराने जणू काय त्याच्या सर्व शंका आता बाजूला सरल्या होत्या त्याने शिवाच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि म्हटले मी इतका मूर्ख नाही अरे मांडावासी इथे सुखरूप असतील पण पर... चल मी तुला माझी कल्पना सांगतो पण ती प्रत्यक्षात आणणे तुलाच शक्य आहे एबीने हळूहळू आपली योजना सांगायला सुरुवात केली शिवाचा चेहरा ती ऐकता ऐकता हळूहळू बदलत गेला शिवा आणि एबी मांडाच्या अंतराळयान क्रमांक एकमध्ये दाखल झाले त्याला दोन दिवस उलटून गेले होते त्यांना मित्रत्वाने वागवले जात होते आणि यानात कुठेही फिरण्यास मोकळीक होती कारण त्यांच्याकडून कसलाही धोका संभवत नव्हता दरम्यान एबीने यानाच्या मुख्य पायलटशी तर शिवाने तिथल्या संगणक तज्ज्ञाशी दोस्ती जमवली होती झोरो मला तुझा संगणक पाहायचाच तिसऱ्या दिवशी शिवा म्हणाला झोरोच्या ताब्यात यानातला संगणक होता अवश्य चल माझ्याबरोबर झोरो उतरला त्याच्या पाठोपाठ जाताना शिवाने आपली बडबड चालू ठेवली होती तो पृथ्वीवरच्या सर्वात मोठ्या फोटॉनिक हायपर कम्प्युटरची बढाई मारत होता त्याची मेमरी अमुक आहे कामाचा वेग तमूक आहे तर आकार किती छोटा आहे झोरोच्या चेहऱ्यावर स्मित झळकले तो शिवाला एका लहान शाखोलीत एका टेबलाजवळ घेऊन गेला टेबलाजवळ एक टेलिफोन बॉक्स वजा वस्तू होती हे काय शिवाने विचारले हाच आमचा कम्प्युटर झोरो उद्गारला तुमचा तो हायपर कम्प्युटर आहे ना त्याच्यापेक्षा शंभर पटीने क्षमता असलेला हाच सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवू नये सर्व म्हणजे सर्व म्हणजे या काफिलाच्या सगळ्या हालचाली तुमच्या त्या शस्त्रास्त्रांना गारद केले याच पठ्ठ्याने झोरो दिमाखाने म्हणाला बाप रे तुम्हा मांडावासियांचे कम्प्युटर जबरदस्त आहेत खरे शिवाच्या चेहऱ्यावरून कौतुक ओसंडत होते अरे हा कम्प्युटर आहे खुद्द मांडावरचा मोठा कम्प्युटर पाहायला ये मग कळेल त्याला हे असले सगळे कम्प्युटर जोडलेत खरं नाही वाटत इतक्या सहा प्रकाश वर्ष अंतरावरचा शिवा आपला आनंद लपवत म्हणाला का नाही अर्थात प्रकाशाची वेगमर्यादा आम्ही ओलांडू हो शकत नाही पण या कम्प्युटरचा संदेश तिथपर्यंत पोचतो सहा वर्षांनी का होईना शिवा गप्प होता का खरं वाटत नाही झोरोने गर्वाने विचारले तू म्हणतोस तर मानाला हवे पण पन... शिवा अडखळला शिवा विचारमग्न झाला काही काळ गप्प राहून अखेर म्हणाला बरे माझा एक पृथ्वीवरचा कम्प्युटर प्रोग्राम आहे आमचा हायपर कम्प्युटर मिली सेकंदात सोडवतो हा प्रश्न दे मला आधी तो आमच्या कम्प्युटरच्या भाषेत बदलतो आणि मग चालवून पाहतो तो शिवाला त्याच्या सामानाकडे घेऊन गेला किंचित टाळाटाळ करून शिवाने आपल्या ब्रीफ केसमधून एक छोटी डिस्केट काढली जपून बरं का कदाचित आमचा प्रोग्राम झेपणार नाही तुमच्या या छोट्याशा खेळण्याला तो किंचित उपहासाने म्हणाला आम्ही मांडावासी बढाया मारत नाही आता प्रत्यक्ष पहाच काय ते असे म्हणून झोरोने ती डिस्केट एका उपकरणासमोर ठेवली ते उपकरण डिस्केटवरील प्रोग्रॅम मांडाच्या कम्प्युटरसाठी बदलून देईल लगेच त्या उपकरणात एक दिवा लागला झाले आपले काम आता हे बटन दाबले की हा तुझा प्रोग्रॅम आमच्या त्या खेळण्यात जाईल झोरोने बटन दाबले शिवाने एक दीर्घ निश्वास सोडला आता ते खेळणे चालू करतो पाहूया किती वेळात उत्तर येते ते असे म्हणून झोरोने कम्प्युटरला प्रोग्रॅम चालू करायला सांगितले हा पहा आमचा जवाब तुमच्या मिलीसेकंदपेक्षा किती कमी वेळात मिळवला तुमच्या कालमापनात हा कालखंड आहे अडीच मायक्रोसेकंदाचा मानली मानलीहार असे म्हणताना शिवाच्या मनात आनंद ओसंडून येत होता त्यानंतर घटना झपाट्याने घडत गेल्या मांडाच्या अंतराळयानाच्या काफिल्यातल्या स्वयंचलित यंत्रणा एकामागून एक ढासळत गेल्या संदेश यंत्रणा ढासळण्यापूर्वी तिथल्या तंत्रज्ञाने पृथ्वीकडे तातडीचा संदेश पाठवला मदत करा मदत करा आमचा निभाव लागत नाही कारण आमचा कम्प्युटर नीट काम करत नाही आणि पृथ्वीच्या सुरक्षा दलाने लवकरच येऊन सर्व मांडावासियांना ताब्यात घेऊन पृथ्वीवर आणले शिवा हा तू काय चमत्कार केलास अमरजीत सिंहनी विचारले त्यांच्या कक्षात शिवा आणि एबी बसले होते चमत्कारामागची कल्पना माझी नाही एबीची शिवाने एबीकडे पाहून स्मित केले आणि मला सुचली एच जी वेल्सच्या गोष्टीवरून त्या गोष्टीत मंगळावरच्या आक्रमकांना पृथ्वीवरचे जीवाणू सोसले नाहीत मांडावासियांना तो त्रास नव्हता पण एबी थांबला पण काय उत्सुकतेने अमरजित सिंहने विचारले त्यांच्या संगणकाला व्हायरसची सवय नव्हती ए बी उत्तरला व्हायरस हा काय प्रकार आहे अमरजित सिंह म्हणाले आपणही ती गोष्ट विसरून गेलो आहे पण विसाव्या शतकात कम्प्युटर प्रोग्रॅममधून चुकून जाणून बुजून आलेले घातलेले व्हायरससारखे काही छोटे प्रोग्रॅम त्या कम्प्युटरला नाकी न आणायचे शिवाय एका कम्प्युटरमधून दुसऱ्यात पसरून ते सगळीकडे जातात त्याने शिवाकडे पाहिले शिवा पुढे म्हणाला मी असा एक जुना प्रोग्रॅम व्हायरस असलेला वापरला पूर्वीच्या संग्रहात गंमत म्हणून ते ठेवलेत ते बाहेर वापरण्यावर बंदी आहे ती मोडली आता तो व्हायरस मांडाच्या कम्प्युटरमध्ये शिरला आणि तिथून तो मूळ मांडा ग्रहाकडे जात आहे सहा वर्षांनी तिथे पोचेल आणि तिथेही हाहाकार माजवेल आपल्या सुदैवाने हा व्हायरस त्यांना झेपला नाही छान म्हणजे आता तू पृथ्वीला पूर्णपणे सुरक्षित केलेस आम्ही तुम्हा दोघांचे पृथ्वीतर्फे आभार मानतो सिंह कौतुकाने उद्गारले पण दोघेही गंभीर होते पृथ्वीचे रक्षण झाले खरे पण किती वेळ या धक्क्याने सावरून मांडावाले पुन्हा इकडे आले तर या यक्षप्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते